करी काम निष्काम या राघवाचे, करी काम निष्काम नाम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे। रामदास स्वामी म्हणाला, आपल्या स्वतःच्या मनाला उद्देशून आमच्यासाठी सांगतात, आपल्यासाठी। करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता। कामाचा निष्काम हुंदा नाम, तुलसीदास म्हणतात, जहां नाम जहां काम तहां नहीं राम, जहां राम तहां नहीं काम। परंतु जहां नाम वही पर है राम, जहां राम वही उसका नाम। रामदास स्वामी त्याच काळातले, रामदास स्वामी महाराष्ट्रात आणि काशी क्षेत्रात तुलसीदास दोन्हीकडे दुदुंबी, राम नामाचा गरज। करी काम निष्काम या राघवाचे, आपोआपच वैराग्य। राम राम रामानी त्याच्यासारखं दगदगीत वैराग्य। करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, सगळ्यांमध्येच मग राम दिसू लागला। मुझ में राम तुझ में राम, सब में राम समाया है। कर लो सभी से प्रेम, जगत में कोई नहीं पराया है। एक ही बच्चे हम, एक ही माँ के बच्चे हम सब, लड़ना किसने सिखाया है। सब में राम समाया है। करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता, निर्द्वंद्वाचा छंद धारण करावा। छंद लागला सिनेमा बघण्याचा, ड्रिंक्स घेण्याचा, स्पोर्ट्स खेळण्याचा, बघण्याचा, धनाचा रूपाचा नावाचा छंद लागला। इथे म्हणतात करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता। निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान, श्री कृष्ण म्हणतात भगवद्गीते दुसऱ्या अध्यायात सांख्य योगात। त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, श्रीमद भागवतात शुकमुनी निरूपण करतात। वैराग्य राग रसिको भव भक्ति निष्ठ, राग जर धरायचा आहे, ऑब्सेस्ड व्हायचा आहे, छंदच लावायचा आहे, तर वैराग्याचं घ्या। त्यात रमण, त्यात रत। तर रामदास स्वामी म्हणतात निर्द्वंद्वाचा छंद लावा, लागो द्वंद्वातीत अवस्था। द्वंद्वातीतो विमत्सर समसिद्धाव सिद्धाव च कृत्वापि न निबध्यते। तो श्रीकृष्ण त्याच गीतेत म्हणतो, मग कर्मबंधन नाही होणार। या स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे राम नाम सहायक होईल त्या निर्द्वंद्व अवस्थेत पोचायला। हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता, हरिनामात जर विश्वास झाला, धारण केला, तर ती अवस्था प्राप्त होणं सहज शक्य होईल। सहज जरी नाही तरी सुलभ तर होईलच। रामदास स्वामींचं म्हणणं ऐकून झालं, नामदेव महाराज म्हणतात समकालीन, अवघाची आकार गिळलिया काळे, एकची निराळे हरिनाम। नामा म्हणे तत्व नाम गोविंदाचे, हेची धरी साचे येर वृथा। नामदेव महाराज म्हणतात, आपला अनुभव सांगतात, वह काळ जो आहे महाकाळ, कालोहम अस्मी लोक प्रवृद्ध,
अकराव्या अध्यायात विश्वरूप दर्शनात श्री कृष्ण म्हणतो, अर्जुन विचारतो, कोण अरे बापा एवढं विराट रूप कोण आहेस तू? मला वाटलं हा माझा समकालीन, माझ्या आकाराचा, माझ्यासारखा माझा मित्र आहे. हे तर पूर्ण सर्व संपूर्ण विश्वव्याप्त दिसून राहिला आहे, खाऊन राहिला आहे लोकांना. कोण आहेस तू? तर कालो अहम अस्मी लोक प्रवृद्ध प्रवृद्ध वाढलो आहे मी आता. या सगळ्यांना खायसाठी भक्ष्या आम्ही आलो आहे, दुष्टांचा नाश करण्यासाठी. विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय. या तांदुळातले खळे काढून टाकायला, गव्हातले सोंडे बाजूला करायला आलो आहे. हे पोखरून राहिले आहे खाद्य अन्न धर्म नाश होतो आहे हे किड्या मकोड्यांनी. म्हणतो अवघाची आकार गळलिया या काळे. नामदेव महाराज म्हणतात, बापरे बाप हा काळ कसा आहे, कोणाला नाही ठेवला. देवळं मंदिर राज्य साम्राज्य रोमन एम्पायर मौर्य अशोक सम्राट मुघलांचं राज्य इंग्रजांचं राज्य काँग्रेसचं राज्य कसं सगळ्यांना गिळून घेतलं. एकची निराळे हरिनाम, हरिनाम त्याच्यावर छातीवर पाय ठेवून जसं काही काळाच्या टिकून आहे. सत्ययुगातही हरिनाम, त्रेतायुगातही हरिनाम, द्वापर युगातही हरिनाम आणि कलियुगात तर विशेष हरिनाम. हरिर्नामैव नाम एव केवलम, कलौ नास्तिर अन्यथा. कलियुगात तर विशेष श्री हरिनामाची. हरी श्री हरी सगळे पाप हरून नेणारा, दुःख हरून नेणारा, क्लेश कष्ट हानी रस उपजायते तो स्वतःच म्हणतो गीतेत. आता हरिनामाचा प्रसाद ज्याला मिळाला, प्रसादे सर्व दुःखानाम हानी, सगळ्या दुःखांची हानी हरवणारा श्रीहरी. एकची निराळे हरिनाम, नामा म्हणे तत्व नाम गोविंदाचे. तो हरी आहे कोण? चार हातवाला आहे कुठे? कोण कसा झोपला आहे? नागावर झोपला आहे? काय करतो? गोविंद ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, कसा आहेस तू? कोण आहेस? मी एवढंच म्हणतो समजतो, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. माझा गोविंदू, माझा कृष्णा, माझा कान्हा, माझा गोपाळ, माझा हरी, माझा विठू. मला या भानकडीत नाही पडायचं आहे. ज्ञानानाम अग्रगण्यम ज्ञानेश म्हणतात की सगुण आहे की निर्गुण आहे तो वितांड तर्क वाद विवाद. माझ्या हृदयात हे खूण पटली, सगुण निर्गुण एक माझा गोविंद रे. देव जर आहे तर तो सगुण का नाही होऊ शकणार? निर्गुणच राहील तो अर्धा देव झाला. निर्गुण का नाही होऊ शकणार? सगुणच राहील राहू शकेल, आकार घ्यावाच लागेल, तर तोही अर्धा राहिला. सगुण निर्गुण एक गोविंद रे. तर नामा म्हणे तत्व नाम गोविंदाचे, हेच धरी साचे येर वृथा. बस हे ते खरं आहे, साचे म्हणजे सच्चा, येर बाकी सगळं जे आहे तो केर आहे. केर काढतो आपण, वृथा व्यर्थ. सर्व सुख सोडी साही शास्त्रे निवडी. षटशास्त्र आपल्या धर्मात आहे. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात, रिकामा अर्ध घडी राहू नको. अर एक घडी आधी घडी, आधी मे पुण्याद
तुलसी संगत साधकी हरे कोटि अपराध सियावर राम चंद्र की जय। तर तिकडे तुलसीदासांनी काशी क्षेत्रात म्हटलं एक घडी आधी मे पुण्य आध अर्ध्याच्या अर्धी। त्याच काळात ज्ञानेश्वर महाराज इकडे महाराष्ट्रात म्हणतात सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको। ते षटशास्त्र मीमांसा तर्क न्याय ब्रह्मसूत्र उपनिषद हे सगळं सोड, मुख्य गोडी कुठे आहे इथे लक्ष ठेव आणि अर्धा घडीसुद्धा रिकामं राहू नको। मला सांगतात ज्ञानेश्वर महाराज लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवण नेटका करावा संसार। हे तर ठीक आहे रामदास स्वामींनी म्हटलावा, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते तर बरोबर आहे, पण हेही लक्षात ठेवा की लटिका व्यवहार सर्व हा संसार लटकलेला आहे। केव्हा पडेल फळ? झाडाला लटकला आहे, किती वेळ टिकेल कोणास ठाऊ? केव्हा पडेल? वाऱ्याचा झोका आला, पक्षी बसला, पडला, कोणी सांगू नाही शकत एक्झॅक्टली यावेळी। तसा हा संसार कोणत्या वेळी काय होईल? नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, राम कृष्णी संकल्प धरुनी राहे, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सावडी लपू नको। तर मुख्य यात सार काय ऐकला? अर्ध घडी रिकामा राहू नको, एक घडी आधी घडी आधी मे पुण्याद। तुलसी संगत साध की असो, गीता किती असो, नाम नावाची असो, देवाची असो, हरे कोटी अपराध। आजची कार्तिक मासातली कृष्ण पक्षातली रमा एकादशी, रमा म्हणजे रुक्मिणी लक्ष्मी माता, तिचे येण्याचे दिवस लक्ष्मीपूजन येणार, सुंदर दिवस। इकडे पहाट तिकडे सायंकाळ दोन्ही सुमुहूर्त एकादशीच्या दिवशी। मागच्या सत्रात कार्तिक मासाचं महत्त्व सांगितलं श्रीकृष्ण भक्तांसाठी अत्यंत, दामोदर लीला झाली होती या महिन्यात, बांधला गेला देव, पकडला गेला प्रेमाने। आईच्या प्रेमाने आणि त्याच्या आधी शास्त्रांमध्ये आहे राधेच्या प्रेमाने यशोदेनी बांधण्याची लीला। रिफ्लेक्शन पाण्यात जसं प्रतिबिंब, गोलोकात राधेनी बांधलं त्याला आपल्या कमरपट्ट्याने, दोघींनी प्रेमाने वात्सल्य रसानी यशोदेनी बांधलं, माधुर्य रसानी राधेनी बांधलं। तो काळ सुंदर, योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं। त्या दामोदराला जो भक्तांनी बांधल्या जातो फक्त प्रेमानेच बांधल्या जातो। शांत रस, दास्य रस, वात्सल्य रस, साख्य रस, मैत्रीचं प्रेम, दास्य रस रामाने हनुमंताला उचलून मिठी घात दिली, म्हटलं तुझे उपकार मी कधी नाही फेडू शकणार, देव म्हणतोय, पूर्ण परमेश्वर म्हणतोय सेवकाला, तुझे उपकार मी कुठल्या जन्मी नाही फेडू शकणार। सीता आश्वासन देते राम रसायन तुम्हरे पासा सदा रहो रघुपती के दासा। तुझ्या जात राम आलं रे हनुमंता, तुझ्या हातात राम आहे, तुझ्या मुठीत राम आहे। सियावर रामचंद्र की जय। अथवा वात्सल्य रस यशोदेचा बांधणारा, सख्य रस अर्जुनासाठी सतत सतत जटून येणारा,
त्याच्या समोर उभा राहणारा रथात बाण आलेस तर माझ्या मित्राच्या आधी माझ्या छातीत लागव. उद्धवाचा मित्रप्रेम शेवटच्या दिवसापर्यंत स्वतःसोबत ठेवणारा, अथवा राधेचा गोपिकांचा मधुर रस प्रेम रस. सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन को मेवा त्यागो साग विदुर घर खाई. असे प्रेमोत्सवाचे दिवस आले दिवाळी. शुभकामना. आता आजपर्यंतच्या आयुष्यातला दिवाळा परमनंटली दिवाळा निघून जाव आणि परमनंटली दिवाळी येव. सदा समाधी संतन की आठो पहर आनंद ती दिवाळी. सदा दिवाळी संतन की आठो पहर आनंद. सतत आनंद सतत दिवाळी असा मुहूर्त येव ही शुभकामना. श्री हरिचरणी प्रार्थना. जय श्री कृष्ण. जय श्री राम. जय भगवान.